जो घराबाहेर पडेल त्याला कोरोना होण्याची सर्वाधिक शक्यता असते. मात्र नेते मंडळींना किंवा काही मंत्र्यांना हे अत्यावश्यक कामांमुळे बाहेर पडावंच लागतं. आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये प्रशासन सुरळीत काम करत आहे का, नागरिकांना काही त्रास होतोय का हे बघणं त्यांचं कर्तव्य असतं. आणि त्यातलेच एक नेते म्हणजे जितेंद्र आव्हाड. आता त्यांच्या सहकाऱ्याचा म्हणजे एका पोलीस अधिकाऱ्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतलं होतं. आता जितेंद्र आव्हाड यांचा देखील कोरोना रिपोर्ट आलेला आहे. काय आला जितेंद्र आव्हाड यांचा कोरोना रिपोर्ट बघूया. मी स्वतःची तपासणी करून घेतली असून ती निगेटिव्ह आलेली आहे. त्यामुळे कुठलीही बातमी देऊ नये, फक्त एक खबरदारीचा उपाय म्हणून ज्याला मेडिकलमध्ये प्रोटोकॉल म्हणतात मी स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतलं आहे. त्याच्यातलं मला दुःख एवढंच आहे की मी जी 80,000 पाकिटं जेवणाची वाटायचो किंवा इतर ज्या सोयी करायचो त्या मी स्वतःच्या निरीक्षणाखाली करायचो. हे जे माझं काम आहे त्याला आता कुठेतरी खीळ बसेल असं वाटतं आहे. हे काम असंच चालू राहिलं पाहिजे. कोणीही उपाशी राहता कामा नाही ही जी आपण शपथ घेतली ती पूर्ण करूया. आणि मी परत एकदा हात जोडून तुम्हा सगळ्यांना सोलापूरकरांना आणि कळव्या मुंबऱ्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना सांगतो, घरी बसा, धोका पत्करू नका. आज मी बाहेर पडायचो, माझ्या बाजूच्याला एकाला झाला, मला आता डॉक्टरी सल्ल्याप्रमाणे 14 दिवस घरी बसावं लागते. तेव्हा मला काय दुःख होत असेल ते माझं मला माहिती, कारण का अनेकांना मी घरी बसल्यामुळे कदाचित माझ्याकडनं काही अपेक्षा असतील तर त्या मी पूर्ण करू शकणार नाही. किंवा सगळे जेवढे माझ्याकडनं अपेक्षा धरून असतील किंवा ज्यांना मी मदत करत होतो मला 14 दिवसासाठी माफ करा. मी परत एकदा तुमच्यात येईन आणि तुमची सेवा करीन याच्याबद्दल तुम्ही खात्री बाळगा. देवाकडे प्रार्थना करा की लवकरात लवकर हा निगेटिव्ह आलेला रिपोर्ट परत एकदा काही दिवसांनी 7-8 दिवसांनी परत केला जातो तेव्हा परत एकदा निगेटिव्ह यायला हवा. नमस्कार. त्यामुळं मित्रांनो, आपल्याला जर सुरक्षित राहायचं असेल तर आपल्याला घरामध्येच थांबावं लागेल आणि सरकारच्या निर्देशांचं सूचनांचं तंतोतंत पालन करावं लागेल. जर तुम्ही एखाद्या अत्यावश्यक गोष्टीसाठी घराबाहेर पडत असाल तर शक्यतो कुणालाही भेटू नका, इतरांपासून 1 मीटर अंतर ठेवा आणि चेहऱ्यावरती रुमाल किंवा मास्क बांधा. अशी संबंधित अपडेट आपण मराठी मंडळीवर तुमच्यासाठी घेऊन येत असतो. जर तुम्ही अद्यापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बाजूला घंटीचं बटण दिसेल ते दाबायला देखील विसरू नका. आणि माझ्याशी जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर parmeshwar.mahendre हा माझा इंस्टाग्राम आयडी आहे, मला इंस्टाग्रामवर फॉलो करा, त्या ठिकाणी तुम्हाला मेसेज करू शकता. लवकरच घेऊन पुढचा अपडेट, तोपर्यंत रजा द्या. जय महाराष्ट्र.